नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. रोजचा तोच तोच नाश्ता जर तुम्ही खाऊन कंटाळा असाल आणि जर तुम्हाला काहीतरी वेगळं खायचं आहे तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. चला तर मग अशा अगळ्या वेगळ्या आणि युनिक रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओला एक नक्की लाईक करा. तर त्यासाठी आज आपल्या रेसिपीला गव्हाचं पीठ आणि टोमॅटोपासून आपण आज भन्नाट रेसिपी बनवतो आहे. गव्हाचं पीठ आणि टोमॅटो आपल्या सगळ्यांच्या घरी इझिली अवेलेबल असतात, त्यामुळे ही रेसिपी आपण अगदी झटकीपट आणि कमी साहित्यात कमी वेळात बनवू शकतो. चला तर इथं बघा, आता मी साधारणपणे 2 ते 3 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले. टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर टोमॅटोचे मी अर्धे अर्धे असे भाग करून घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे टोमॅटो छोटे असतील तुम्ही तर 4 ते 5 पण टोमॅटो घेऊ शकता. आता टोमॅटोचा आकार किती ह्याच्यावरही टोमॅटोचं प्रमाण पण ठरू शकतं. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे 3 ते 4 जे टोमॅटो मी घेतले होते ते मी अशा पद्धतीनं अर्धे कट करून घातले. त्यानंतर आता आपण खमंगपणा यावा म्हणून 1 चमचा आपण याच्यामध्ये जिरे घालतोय. आता पाणी न घालता हे सगळं अगदी बारीक असं वाटून घेणार आहोत. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतं त्यामुळे पाणी घालण्याची अजिबात गरज लागत नाही. आता इथं तुम्ही बघू शकताय अगदी छानपैकी हे बारीक तयार झालंय आणि टोमॅटो लाल रंग असल्यामुळे अगदी लाल रंगाचा देखील पेस्ट आलाय. आता ही संपूर्ण पेस्ट आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत. आता ह्यामध्ये आपण काही मसाले घालूयात. सुरुवातीला मी 1/2 चमचा आलं लसूणची पेस्ट वापरली, 1/2 चमचा हळद, 1 ते 2 चमचा मी काश्मीरी लाल तिखट. तिखटानुसार तुम्ही याचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता. चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मीठ घालतोय. त्यानंतर 2 चमचा आपण याच्यामध्ये रवा घालतोय. रवा तुम्ही बारीक जाड कसाही घेऊ शकता. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली. आता ह्यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरतोय. तर सुरुवातीला बघा, मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले. आता हे सगळे जिन्नस चांगले असे मिक्स करून घ्यायचे आणि जर गरज लागली किंवा जर तुम्हाला हे पातळसर वाटलं तर पुन्हा तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ घालून ह्याचा चांगला असा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतात आणि त्यामुळं आपण टोमॅटोचा वापर जो आहे किंवा जो आपण रेसिपीमध्ये भरपूर केला पाहिजे आणि म्हणूनच मी टोमॅटोपासून आज अशी छान रेसिपी दाखवते. बरेच जण टोमॅटो खात नाही तर त्यावेळी तुम्ही नक्की ही त्यांना रेसिपी करून देऊ शकता. आता हा गोळा मला थोडासा पातळसर वाटत होता म्हणून मी पुन्हा थोडंसं गव्हाचं पीठ घातलं. आता हा जो गोळा आहे तो पुन्हा मी चांगलासा घट्ट असा मळून घेते. आता इथं बघा, तुम्ही बघू शकता अगदी छान असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे. तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता ह्याचे छोटे छोटे म्हणजे पुरी उडायचे गोळे करून घ्यायचे. इथं मला 1.5 वाटी गव्हाचं पीठ लागलं होतं आणि ह्यामध्ये साधारणपणे ह्या 21 ते 22 असे गोळे तयार होतात. आता तुम्ही गोळा किती घेते किंवा किती मोठा घेते ह्याच्यावरती याचं प्रमाण ठरू शकतं. आता एक पोळपाट टाकण्यात देखील मी थोडंसं तेल लावून घेतलं. आता हे जे गोळा घेत आहे तो थोडासा जाडसर असा आपण गोलाकार लाटून घेतोय. जेव्हा ही पुरी लाटतो ना तेव्हा ती फार पातळ लाटायची, थोडीशी गुबगुबीत अशी लाटायची. त्यामुळं काय होतं, जेव्हा ती तेलामध्ये आपण सोडतो ना तेव्हा ती अगदी टम अशी फुगते आणि त्यामुळं खाताना पण अगदी मस्त टेस्टी लागते. तर इथं बघा, मी अशा पद्धतीनं ही जी पुरी आहे ती लाटून घेतली. मी तुम्हाला जवळून पण दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की अगदी किती छानपैकी आपण हे लाटून घेतले. आता तुम्ही हा जो गोळा किंवा जी पुरी आहे, आता मगाशी मी तुम्हाला तेल लावून दाखवली होती, तुम्ही आता जर हवं असेल तुम्ही थोडंसं पीठ पण लावून लाटू शकता. गव्हाचं पीठ लावून आता बघा, मी आणखीन एक गोळा तुम्हाला लाटून दाखवते. तुम्ही हवं त्या थोडेसे मोठे मोठे गोळे घेऊन याचे पराठे पण करू शकता. खूप छान लागतात, हेल्दी देखील बनतात आणि मुलांना आवडतात पण असं चटपटीत चवीचे असल्यामुळं. तर आता बघा, सगळं लाटून तयार आहे. त्यासाठी इथं बघा, मी गॅसवरती एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. चांगलं दिसायला पाहिजे. पुरी अशा पद्धतीने तेलामध्ये सोडून दिली आणि त्यानंतर थोडंसं तेल उडवायचं आणि चमच्यानं थोडंसं प्रेस करत आपण ही जी टोमॅटोची पुरी केली ती छानपैकी अशी टम्मदार फुगते. बघा, पुरी टम्म फुगली ना की 2 मिनिटं थांबून आता ही पुरी आपण पलटवून घेणार आहोत. अगदी मस्त अशा ह्या पुऱ्या तयार होतात, त्यामुळे तुम्ही नक्की अशी ही टोमॅटो आणि गव्हाच्या पिठाची ही टोमॅटोची खमंग पुरी नक्की बनवू शकता. मला खात्री आहे जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवून बघाल तेव्हा तुम्हाला पण ती खूप म्हणजे खूप आवडेल. जेव्हा आपण पुरी तेलामध्ये सोडत असतो तेव्हा गॅस मध्यम ठेवायचा आणि चमच्यानं अशा पद्धतीनं तेल उडवलं की आणि थोडंसं प्रेस केलं की ह्या पुऱ्या अगदी टम्म फुगतात. कोथिंबीर घातल्यामुळे दिसताना पण बघा अगदी छान आणि अट्रॅक्टिव्ह अशी पुरी दिसते.
पुरी आपण तेलामध्ये फ्राय करत असतो त्यावेळी गॅस अजिबात बारीक करायचा नाही, नाहीतर जी पुरी असते ती फार जास्त तेल ओढून घेते. थोडंसं मध्यम गॅस आणि मोठ्या गॅसवरती त्या पुऱ्या आपण दोन्ही बाजूने अगदी छानपैकी टम्माच्या फुगवून घ्यायच्या. सकाळच्या नाश्त्यामध्ये असू दे, संध्याकाळच्या वेळी काहीतरी वेगळं हवं आहे किंवा पार्टी म्हणून तुम्हाला काहीतरी करायचं आहे तर अगदी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये अशा छानपैकी ह्या पुऱ्या नक्कीच करू शकता. अगदी मस्त लागतात. सगळ्या पुऱ्या बघा माझ्या अगदी टम्म अशा फुगलेल्या आहेत. दह्यासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत ह्या टोमॅटोच्या पुऱ्या अगदी मस्त लागतात. ह्या तेलही अगदी कमी पितात आणि जशा गाळ झाल्यानंतर देखील ते अगदी आहे अशा टम्म फुगलेल्या राहतात. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी करून बघा, मला खात्री आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हे मला कमेंट करून सांगायला पण विसरू नका. मी तुम्हाला एक पुरी फोडून देखील किंवा तोडून देखील दाखवते. अगदी मस्त बघा, छान मस्त झाले. आणि दह्यासोबत अशी टोमॅटोची खमंग पुरी खाणे म्हणजे अप्रतिम चवी लागते. ही युनिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर भेटत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद.